Hello everybody. Now we are going to learn how to do the instructions, orders or requests in English. लक्षात ठेवा आता आपण पाहतोय की इंग्लिश मध्ये इंस्ट्रक्शन्स किंवा ऑर्डर्स किंवा रिक्वेस्ट कसे देतात. त्यालाच आपण मराठी मध्ये बोलू शकतो सूचना, आदेश किंवा विनंती देताना वापरले जाणारे शब्द व वाक्यरचना. हे लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी अशा वाक्यरचना तयार करत असतो त्यावेळी आपल्याला क्रियापदाचे मूळ रूप व त्यानंतर ऑब्जेक्ट वापरले जाते आणि यामध्ये कर्ता हा यू असतो आणि तो सायलेंट असतो. जसं आपण म्हणतो गो टू द क्लासरूम, तर गो टू द क्लासरूम यामध्ये गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे, टू द क्लासरूम हे ऑब्जेक्ट आहे आणि यू हा त्याच्यामध्ये सायलेंट आहे. म्हणजे आपल्याला गो टू द क्लासरूम म्हणायचं नसतं, तर आपल्याला म्हणायचं असतं यू गो टू द क्लासरूम, परंतु यू हे सायलेंट असतं. समजलं? आता आपण त्याची काही उदाहरणं मराठी ट्रान्सलेशन सहित पाहतोय. ओके, मेंड इट म्हणजे व्यवस्थित लाव, डोंट मेंड इट व्यवस्थित लावू नकोस. ओके, आता मी काही वाक्यरचना सांगतोय. जॉईन द लाईन, ओळीत समाविष्ट व्हा. डोंट जॉईन द लाईन, ओळीत समाविष्ट होऊ नका. टाइटन इट, ते घट्ट कर. डू नॉट टाइटन इट, ते घट्ट करू नकोस. लिव मी अलोन, मला एकट्याला राहू दे. डोंट लिव मी अलोन, मला एकट्याला ठेवू नकोस. सिप टी, चहा घे. डोंट सिप टी, चहा घेऊ नकोस. स्टॉप द कार, गाडी थांबव. डोंट स्टॉप द कार, गाडी थांबवू नकोस. वॉश युअर हँड्स, तुझे हात धू. डोंट वॉश युअर हँड्स, तुझे हात धुवू नकोस. मेंड युअर वेज, स्वतःची वागणूक सुधार. डोंट मेंड युअर वेज, स्वतःची वागणूक सुधारू नकोस. होल्ड इट हाय, ते वर धर. डोंट होल्ड इट हाय, ते वर धरू नकोस. होल्ड इट लो, ते खाली धर. डोंट होल्ड इट लो, ते खाली धरू नकोस. हँड्स अप, हात वर कर. डोंट हँड्स अप, हात वर करू नकोस. होल्ड विथ टू हँड्स, दोन्ही हातांनी पकड. डोंट होल्ड विथ टू हँड्स, दोन्ही हातांनी पकडू नकोस. प्लक द फ्लावर, फुले तोडा. डोंट प्लक द फ्लावर, फुले तोडू नका. लेस युअर शूज टाईटली, बुटाची लेस घट्ट बांध. डोंट लेस युअर शूज टाईटली, बुटाची लेस घट्ट बांधू नकोस. बटन अप युअर शर्ट, शर्टची बटणे लाव. डोंट बटन अप युअर शर्ट, शर्टची बटणे लावू नकोस. वाइंड अप, लवकर आटप. डोंट वाइंड अप, लवकर आवरू नकोस. पॅक अप, साहित्याची आवरा आवर कर. डोंट पॅक अप, साहित्याची आवरा आवर करू नकोस. स्क्वीज टू ऑरेंजेस, दोन संत्री पिळून दे. डोंट स्क्वीज टू ऑरेंजेस, दोन संत्री पिळून देऊ नकोस. फेच अ डॉक्टर ॲट वन्स, तत्काळ डॉक्टरांना आण. डोंट फेच अ डॉक्टर ॲट वन्स, तत्काळ डॉक्टरांना आणू नकोस. स्टे देअर, तिथे थांब. डोंट स्टे देअर, तिथे थांबू नकोस. स्पीक ट्रूथ, सत्य बोला. डोंट स्पीक ट्रूथ, सत्य बोलू नकोस. लाय, खोटे बोला. डोंट लाय, खोटे बोलू नका. नोट धिस डाऊन, हे लिहून घे. डोंट नोट धिस लाऊन डाऊन, हे लिहून घेऊ नकोस. टॉक पोलाइटली, नम्रतेने बोल. डोंट टॉक पोलाइटली, नम्रतेने बोलू नकोस. कीप एव्हरीथिंग रेडी, सगळी व्यवस्था करून ठेव. डोंट कीप एव्हरीथिंग रेडी, सर्व व्यवस्था करून ठेवू नकोस. थ्रॅश इट, ते झोडप. डोंट थ्रॅश इट, ते झोडपू नकोस. जॉईन द लाईन, ओळीत समाविष्ट हो. डोंट जॉईन द लाईन, ओळीत समाविष्ट होऊ नकोस. कम हिअर, इकडे ये. डोंट कम हिअर, इकडे येऊ नकोस. आस्क मी, मला विचार. डोंट आस्क मी, मला विचारू नकोस. अशा प्रकारे इंग्लिश बोलताना इन्स्ट्रक्शन्स आणि ऑर्डर्स आणि रिक्वेस्ट यांचा भरपूर उपयोग केला जातो. अजून काही
आणि महत्त्वाच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया शांतिनाथ पाटील इन्स्पायरिंग या हा चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर इंग्लिश बोलण्यासंबंधीच्या व्हिडिओंचा आनंद घ्या. थँक्यू व्हेरी मच.